ज्या 2020 या वर्षाला आपण अक्षरशः कंटाळलो त्या वर्षाने जाता जाता आपल्या सगळ्यांसाठी लिहिलेलं हे पत्र। फार दगदग झाली ना रे, माझी नोंद तुझ्या डायरीमध्ये होईल की नाही मला माहीत नाही, पण माझ्या जाण्याची वेळ मात्र आता आली। अरे मला तरी कुठे आनंद झाला येऊन, मी तुझ्या आयुष्यात बरंच काही घेऊन आलो ना। माझं आयुष्य म्हणजे 365 दिवसांचा खेळ, माझा जीव हा इतकाच, पण यावेळी अनेक जीवांना त्यांच्या आयुष्याला मुकावं लागलं। माझ्या येण्याने चांगलं काही झालं नाही हे अगदी खरं, पण परवा मी जाणार आहे अशा चर्चा मात्र सुरू झाल्याचं मला ऐकू आलं। हो मी निघालो, माझ्या जाण्याच्या सूर्यास्ताला मला भावनिकतेनं निरोप देणारी माणसं आता माझ्या लवकर जाण्याची वाट बघताय हे सुद्धा मला माहिती आहे। कुणाच्या जाण्याचा आनंद आपण करत नाही मित्र, पण माझ्या जाण्याचा मात्र होय। माझं नवं रूप नव्या नावाने सूर्योदय घेऊन येईल, त्याचं स्वागत कर नक्की। पण मित्र हे विसरू नकोस की माझ्या येण्यानं मिळालेला धडा खूप काही शिकवेल तुला। संकल्प सोडला होतास ना माझ्या स्वागताला, स्वतःला सिद्ध करेन असा, मग केलंस की मित्र स्वतःला सिद्ध? माझ्या या काळात किती शिकलास, जगण्याची नवी रीत शिकलास, तरीही आता हे इतकं नकारात्मक झालेलं चित्र घेऊन तू माझ्या पुढे काही येणार नाहीस, म्हणून हे पत्र तुझ्यासाठी। अरे खूप माणसं गेली माझ्या आधी, बरंच सोसलं तुम्ही, सगळ्या जगानं तिटकारा केला माझा। कदाचित पुढच्या अनेक शतकांमध्ये माझी नोंद सुद्धा ही अशीच होईल हे माहिती आहे मला। तुझी काही छोटी मोठी स्वप्न पूर्ण झाली नाही, पण तरी सुद्धा सगळं नव्याने उभं करतानाचा माणूस मी बघितलाय। माणसाकडे शून्यातून विश्व निर्माण करण्याची शक्ती आहे हे मला समजलं। मला परवा एक निनामी पत्र आलं होतं, मी आलो आणि बरंच काही शिकून गेलो असं त्या पत्रात लिहिलं होतं। खरं तर इथल्या माणसाला पुन्हा उभारी देण्याचं काम इथला माणूसच करतोय। माणसं इतकी बदलली की माणसाला त्यांच्या गरजा किती हे माझ्या येण्याने समजलं अशीही पत्र येतात मला। आता मात्र माझ्या निरोपाची वेळ आली, काहीस चुकल्या चुकल्या सारखं वाटेल। या मोठ्या बदलाला मी क्रांती नाही म्हणणार, पण या दिवसात क्रांतीपेक्षाही जास्त काही समजून गेले। अरे देवाला न मानणारी माणसं आता माणसात देव बघू लागली आहेत। असंख्य माणसांनी सोडलेल्या प्राणांचा मी साक्षीदार आहे। माणसाला आधार देणारी माणसं माझं हे अस्तित्व विसरावेत, माझ्या असण्याच्या काळात जे काही शिकले ते त्यांनी पुढे न्यावं, आणि येणाऱ्या काळानं माझी दखल नाही घेतली तरी चालेल, पण यार तू खूप काही शिकवलंस हे वाक्य मला बोचेलही आणि मनाला लागेलही। तू मात्र उद्याच्या सूर्योदयाला नवी स्वप्न घेऊन उभा रहा, येणाऱ्या काळात सारं काही सकारात्मक होणार आहे या आशेवर। मला माझ्या पत्राला उत्तर नकोय, स्वीकार हवाय। बदलणाऱ्या काळात माणसानं कैक परीक्षांचा सामना केला, याही सामनात जो लढा तुम्ही सगळ्यांनी दिलात त्याबद्दल मला तुमचा अभिमानच आहे। आता माझ्या अस्तित्वाला विराम देऊन थांबतो। कुणीतरी लिहिलं होतं, या शतकांच्या वाटेलाही जरासा थांब म्हणालो, अनेक युगांचा साक्षीदार मी थोडासा सांभाळ म्हणालो, या वाटेचा छंद निराळा सारे चालबेल घडणे नाही, द्यावे उत्तर काळालाही मागे आता वळणे नाही।